आणि आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अधिवेशन 10वा राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर माझ्यासाठी हे पहिलं अधिवेशन आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या सर्व राज्यातल्या लोकांनी आज सकाळी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मला बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्ष पुन्हा माझी नेमणूक झाली त्याबद्दल मी आलेल्या सर्व राज्यातल्या लोकांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या महानगरपालिका ह्या इलेक्शनमध्ये आमची पक्षाच्या वतीने सर्व तयारी चालू आहे आणि आम्ही जास्तीत जास्त आमचे नगरसेवक कसे निवडून येतील आणि आमची जास्तीत जास्त ताकद कशा प्रकारे ह्या मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये आमचा निळा झेंडा कसा फडकेल याचं आमचं जास्तीत जास्त लक्ष राहून आमचं टार्गेट आहे की आमचे जास्तीत जास्त नगरसेवक येतील. भाऊ, आज इथे अधिवेशन होत आहे तर उद्या स्वतः पंतप्रधान देखील मुंबईमध्ये दाखल होत आहेत, हे एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला डोळ्या समोर धरून जे आहे ते केलं जात आहे. तर यामध्ये RPI गट जे आहे किती यश मिळेल असं वाटतं? RPI गट किती यश मिळेल मुंबईमध्ये महानगरपालिकेला? आता RPI आमचा गट म्हणजे पक्ष हा पूर्वीपासून आहे, 1990 सालापासून आमचा हा पक्ष आहे. पण हा पक्ष ह्याची वाढ झाली नसल्या कारणामुळे, पण का वाढ झाली नाही ह्याचं कारण आम्हाला कळलेलं आहे आणि मी ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर मी तुम्हाला आत्ता याची गवाही देतो की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष खूप मोठा पक्ष होईल आणि आम्हाला आत्ता सध्या तरी गरज नाही आहे कोणाची, पण आम्हाला आमच्या पक्षाचं भवितव्य आणि आमचा पक्ष वाढला पाहिजे याच्यासाठी आमच्याबरोबर कोणी आम्हाला जर सांगितलं तर आमच्या पक्षाचं आम्ही पहिलं हे बघू की आमच्या पक्षाला कशापासून बेनिफिट आहे आणि आमचा पक्ष कसा वाढेल त्यावेळेस आम्ही तो विचार करू. आणि आम्हाला आत्ता सध्या तरी गरज नाही आहे कोणाची, पण आम्हाला आमच्या पक्षाचं भवितव्य आणि आमचा पक्ष वाढला पाहिजे याच्यासाठी आमच्याबरोबर कोणी आम्हाला जर सांगितलं तर आमच्या पक्षाचं आम्ही पहिलं हे बघू की आमच्या पक्षाला कशापासून बेनिफिट आहे आणि आमचा पक्ष कसा वाढेल त्यावेळेस आम्ही तो विचार करू. प्रकाश आंबेडकर कवाडे हे भाजपबरोबर गेलेले आहेत, रिपब्लिकन पक्ष हे कुठेतरी असे विभागले जात आहेत आणि तुमची काय विचार आहे का कोणाबरोबर जायचं आता या? नाही, आत्ता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमची जी ताकद आहे ती विखुरल्या गेलेली होती, पण आता आम्ही ही सगळी ताकद एकत्र करायचा आमचा ध्येय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा पक्ष खूप मोठा करू आणि आमच्या पक्षाचे आमदार खासदार नगरसेवक सगळे आमच्या पक्षामध्ये होतील. कारण आत्ता नाही नाही आत्तापर्यंत आम्ही काही ठरवलेलं नाही आहे, पण आमच्या पक्षाला अगर कुठल्या पक्षाबरोबर गेल्याने फायदा होत असेल पण ते पण आमच्या पक्षात आमच्या पक्षाचा विचारधारा जी आहे ती सर्वसामान्याला पटणारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला जसं पोषक वातावरण होईल त्या पद्धतीने आम्ही पुढचं पाऊल उचलू. थँक्यू. जास्तीत जास्त जागा आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये लढू. या निमित्ताने आंबेडकर विचार जे आहेत ते सर्व पक्ष एकत्र करण्याचं आवाहन करतात, ज्या पद्धतीने अगोदर देखील प्रयोग झाला होता ना आम्ही केलेला. आता मी 2 वर्षापूर्वी पण मला वाटतं 2020 नागपूरमध्ये आपण केलेला, 2020 नागपूरमध्ये मी सर्व पक्षांना आवाहन केलेलं आणि जास्तीत जास्त पक्ष तिकडे आले पण होते इलेक्शनला, ते उभे पण राहिले. म्हणजे आम्ही हा असं नाही आहे की मी आज बोलतो आहे, ह्याच्यापूर्वी पण हा प्रयोग आम्ही केलेला आहे, 1 वर्षापूर्वीच नागपूरला केलेला होता. आजच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करत सगळ्यांना एकत्र येणार. मी सर्वांना म्हणजे आव्हान म्हणजे आव्हान केलंच पाहिजे की आपला जो समाज आहे आमची जी लोकं आहेत सगळी एकत्र आली पाहिजे आणि गुन्हेगारांनी नांदली पाहिजे, त्यांना सगळ्यांना फायदा झाला पाहिजे, आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे, आपल्या सर्व लोकांना फायदा झाला पाहिजे. त्यामुळे आपली ताकद आहे ही विखुरली गेलेली आहे, ही विखुरली गेली नाही पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी सर्वांना आवाहन करतो
आपण सगळेजण आपल्या घरट्यात या, हे आपलं घर आहे, आपलं कुटुंब आहे, आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, थोडी विनंती करतो. जय भीम.